ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. आताची ताजी बातमी, गोकुळ दूध संघाच्या चेअरमनपदी विश्वास पाटील आबाजी यांची निवड झाली आहे. गोकुळ दूध संघाच्या चेअरमनपदासाठी रस्सीखेच सुरू होती. अरुण डोंगळे आणि विश्वास पाटील आबाजी या दोन नावांच्या मध्ये चर्चा होती, पण संचालक मंडळाच्या बैठकीत विश्वास पाटील आबाजी यांची चेअरमनपदी निवड झाल्याची घोषणा करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्हा दूध संघाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत विश्वास पाटील आबाजी यांची चेअरमनपदी आज निवड झाली. ही निवड होण्यापूर्वी जिल्ह्याचं आणि राज्याचंही लक्ष लागून राहिलं होतं, गोकुळच्या अध्यक्षपदी निवड कोणाची होणार. मात्र पालकमंत्री सतेज पाटील आणि कामगार मंत्री हसन मुश्रीफ या दोन नेत्यांच्या चर्चा झाली. या बैठकीत तोडगा निघाला नाही म्हणून पुन्हा एकदा विश्वास नारायण पाटील आणि अरुण डोंगळे या दोघांच्या मधली एक बैठक ताराबाई पार्कातल्या गोकुळच्या कार्यालयात पार पडली. इथेही काही निर्णय झाला नाही. शेवटी या दोन नेत्यांनी काही महिन्यांच्या करता म्हणून विश्वास पाटील आबाजी यांची निवड करण्याचं ठरवलं. संचालक मंडळाच्या बैठकीत एक बंद लिफाफ्यातून पत्र गेलं आणि त्यानंतर ही निवड झाली. बैठकीला साधारणपणे ही बैठक बिनविरोध होणार असं चित्र प्रारंभापासूनच होतं. माजी आमदार महादेवराव महाडिक, आमदार पी एन पाटील यांच्या पॅनेल सत्तारूढ पॅनेलच्या विरोधात पालकमंत्री सत्यजीरूपा बंटी पाटील आणि कामगार मंत्री हसन मुश्रीफ या दोघांनी चांगली लढत दिली होती. या दोन मंत्र्यांच्या पॅनेलला 17 जागा मिळाल्या होत्या, तर विरोधी सत्तारूढ पॅनेलला त्या काळातल्या 4 जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे ही निवडणूक आजची बिनविरोध पार पडली.